नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपण अभ्यासात आहोत शब्दांच्या जाती या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत शब्दांच्या जातीमधला तिसरा प्रकार तो म्हणजे विशेषण याआधी आपण शब्दांच्या जातीमध्ये नाम सर्वनाम या दोन भागाचे विवेचन केलेले आहेत ते भाग समजून घ्या सोबतच धातुसाधिते म्हणजे काय हा एक विशेष भागसुद्धा आपण घेतला होता ते तिन्ही भाग चांगल्या प्रकारे अभ्यासा म्हणजे विशेषण हा भाग समजायला आणखी सोपा जाईल त्या तिन्ही भागाची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे विशेषण समजून घेऊया या भागामध्ये उदाहरण बघा तेजस्वी सूर्य यामध्ये सूर्य हे नाम आहे पण तो सूर्य कसा आहे तर तो तेजस्वी आहे म्हणजेच या ठिकाणी तेजस्वी हा जो शब्द आहे तो सूर्याबद्दलची विशेष माहिती सांगत आहे दुसरं उदाहरण बघा गोड आंबा याचं नाम कुठला आहे तर आंबा आंबा कसा आहे गोड म्हणजे त्या आंब्याबद्दलचे विशिष्ट गुण आपल्याला सांगत आहे विशेष माहिती देत आहे म्हणजे नामाबद्दलची आणखीची माहिती तो देत आहे शब्द लाल भडक जास्वंद जास्वंद नाम आहे फुलाचं कसं आहे जास्वंद लालभडक हे त्याचं विशेष माहिती सांगत आहे तेजस्वी गोड लालभडक हे जे शब्द आहेत हे त्या वाक्यामध्ये नामाबद्दलची विशेष माहिती सांगत आहे आणि म्हणून या विशेष माहिती सांगणाऱ्या अशा शब्दांना विशेषण म्हणतात याची व्याख्या सोपी आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण म्हणतात विकारी ज्या शब्दामध्ये बदल होतो विकारी या शब्दाचा अर्थ स्पष्टीकरण आपण भाग एकमध्ये दिलेला आहे विशेषणाचे आपण प्रकार अभ्यासूया विशेषणाचे मुख्य पाच प्रकार आहेत आणि त्यातल्या काही प्रकाराचे प्रकार सुद्धा आहेत एक एक करून आपण हे प्रकार अभ्यासूया त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे गुणविशेषण त्यालाच गुणवाचक विशेषण असं सुद्धा म्हणतात बघा काय आहे मराठी वाक्यामध्ये जे विशेषण नामाचा एखादा गुण किंवा विशेष दाखवून त्याची व्याप्ती मर्यादित करते त्यांना गुणविशेषण किंवा गुणवाचक विशेषण असे म्हणतात लक्षात येत असेल तुमच्या नामातच लपलेला आहे की असा शब्द जो नामाचा गुण दाखवतो त्याच्या गुणाबद्दलची माहिती देते उदाहरणार्थ गोरा सुंदर कुरूप भित्रा श्रीमंत हिरवेगार हे सगळे शब्द हे गुणविशेषणाचे शब्द आहेत गुणविशेषण आहेत वाक्यांवरून आणखी लक्षात येईल विघ्नेश धाडशी मुलगा आहे या वाक्यामध्ये धाडशी हा जो शब्द आहे हा विघ्नेशच्या स्वभावाविषयी माहिती देत आहे त्याचा स्वभाव कसा आहे तो त्याचा गुण आहे धाडशी तसंच दुसरं वाक्य बघा बागेत गुलाबाची पांढरी फुले आहेत या ठिकाणी पांढरी हा जो शब्द आहे हा त्या फुलांच्या रंगाबद्दलची विशेष माहिती देत आहे जो त्या फुलांचा गुण आहे पांढरा हे झाले गुणविशेष लक्षात आलं असेल तुमचा हा प्रकार सोपा आहे दुसरा प्रकार आहे विशेषण त्यालाच संख्यावाचक विशेषण असं सुद्धा म्हणतात बघा याची व्याख्या मराठी वाक्यामध्ये एखाद्या नामाची संख्या, संख्या, नामा संख्या दर्शविण्यासाठी ज्या विशेषणाचा उपयोग केला जातो त्याला संख्यावाचक किंवा संख्याविशेषण असे म्हणतात सोपा आहे तिचे नावाद लपलेलं आहे संख्याविशेषण नामाबद्दल संख्या दर्शविते जे संख्यानं त्या नामाबद्दलची नामा विशेष माहिती सांगते त्याला संख्याविशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ पहिला शंभर दुप्पट काही भरपूर दुहेरी हे सर्व संख्या विशेषणे आहेत आता या संख्या विशेषणाचे उपप्रकार पडतात आणि ते उपप्रकार पाच प्रकारचे आहेत त्यातला पहिला प्रकार आहे गणनावाचक विशेषण समजून घ्या ज्या संख्या विशेषणाने एखादी व्यक्ती किंवा वस्तू यांची गणती किंवा मोजणी करता येते त्या संख्या विशेषणाला गणनावाचक विशेषण म्हणतात गणना करता येते मोजता येते अशा ज्या संख्या असतात त्याला गणनावाचक विशेषण म्हटल्या जाते उदाहरणार्थ एक आंबा चार किलो दहा वर्ष सात लिटर लक्षात येते तुमचे हे झाले गणनावाचक विशेषणाचे उदाहरणे वाक्यात बघा काही वाक्य तुमच्या पटकन लक्षात येईल वर्गात पस्तीस विद्यार्थी आहेत किती विद्यार्थी आहेत पस्तीस पस्तीस ही संख्या दाखवत आहे विशेषण आहेत वर्गात विद्यार्थी आहेत पण किती आहेत पस्तीस म्हणून पस्तीस ही गणनावाचक विशेषण झालेलं आहे रोहितने शंभर धावा काढल्या या ठिकाणी शंभर हे धावांबद्दल विशेष माहिती सांगते म्हणून हे गणनावाचक संख्या विशेषण झालेलं आहे रामाला दोन मुले होती या ठिकाणी दोन ही संख्या विशेषण आहे पण कुठलं गणनावाचक विशेषण आहे याचे एक थोडीशी गोष्टी लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला हे ओळखायला सोपी जातील की हे गणना विशेषण कोणकोणते असतात तर यामध्ये पूर्णसंख्यांचा समावेश असतो पूर्ण संख्या त्याचप्रमाणे अपूर्ण संख्या अर्धा पाव हे सुद्धा त्यामध्ये सामावलेले असतात त्याचप्रमाणे त्यामध्ये साकल्य किंवा ज्याला आपण सर्वच्या सर्व या अर्थाने बोलल्या जातो बोलतो ते म्हणजे सारी 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 साखर मला देऊन दे पूर्ण साखर मला जुंदे दाही दहाच्या दहा ही सर्व गणनावाचक विशेषणाची उदाहरणे आहेत दुसरा प्रकार विशेषणातला तो म्हणजे क्रमवाचक विशेषण नावातच लपलेला आहे क्रमवाचक ज्या संख्याविशेषणाने नामाच्या क्रमाचा बोध होतो त्या संख्याविशेषणाला क्रमवाचक संख्याविशेषण असे म्हणतात तो कुठल्या क्रमांकावर आहे हा जो बोध होतो त्याला क्रमवाचक विशेषण म्हणतात उदाहरणार्थ पहिला दुसरा सातवा दहावा आठवा हे जे शब्दप्रयोग आपण करतो हे क्रमवाचक विशेषणाचे आहेत वाक्य बघा पट आणखी लक्षात येईल आणखी स्पष्ट होईल राहुलचा वर्गात पहिला क्रमांक आला या ठिकाणी पहिला हे माहिती सांगत आहे क्रमांकाबद्दलची म्हणून ते क्रमवाचक विशेषण राधिका चौथ्या मजल्यावर राहते या ठिकाणी कुठल्या मजल्यावर चौथ्या क्रम सांगतो की त्या चार नंबरच्या चा मजल्यावर तिथं ती राहते हे झाले क्रमवाचक विशेषणाचे उदाहरण त्यातला तिसरा प्रकार आहे आवृत्तीवाचक संख्या संख्याविशेषण ज्याला पटवाचक असं सुद्धा म्हणतात ज्या संख्याविशेषणाने नामाची किती वेळा आवृत्ती किंवा पट झाली हे दर्शविले जाते त्या संख्या विशेषणाला आवृत्तीवाचक विशेषण म्हणतात किती वड आली उदाहरण हा आवृत्तीवाचक किंवा पट तुमच्या लक्षात येईल दुप्पट चौपट दुहेरी त्रिवार तिहेरी असे जे शब्द येतात हे त्या नामाची पट दाखवतात जसा आता चौपदरीकरण चालू आहे रस्त्याचं रस्ता एक आपणाला चौपदरी झाला चार पदर झाले ते चौपट झाले म्हणून चौपदरी हे झालं आवृत्तीवाचक विशेषण वाक्य बघा तुमच्या लक्षात येईल गाडीची किंमत दुप्पट झाली बराच बाबा आपण ऐकतोय गाडीच्या किंमत वाढल्या गाडीची किंमत दुप्पट झाली दुप्पट हे कुठलं आहे आवृत्तीवाचक किंवा पटवाचक संख्या विशेषण चौथा प्रकार आहे कृतकत्व विशेषण किंवा पृथकवाचक विशेषण बघा व्याख्या जे संख्या विशेषण त्याचा मूळ अर्थ न दर्शविता वेगळ्या अर्थाचा बोध करून देते त्या संख्या पृथक वाचक विशेषण म्हणतात उदाहरण बघा दोन दोन एक एक चार चार असे शब्दप्रयोग आपण करत असतो हे सगळे पृथक वाचक विशेषण आहे वाक्य बघा चार चारचे गट करा संख्या चार आहे परंतु चार चार दोन वेळा आपण त्याचा उच्चार करतो चार चारचे चार गट करा प्रत्येकाला दोन दोन किळी द्या दोन दोन म्हणजे चार देतो आपण नाही दोनच देतो पण दोन दोन द्या सगळ्यांना एक लक्षात घ्या हे जे पृथक वाचक विशेषण आहे किंवा पृथकत्व विशेषण आहे हे एकच गणनावाचक विशेषण जेव्हा दोन वेळा वापरले जाते तेव्हा ते पृथक वाचक विशेषण होते लक्षात येत असेल तुमची गणनावाचक म्हणजे संख्या एकच संख्या दोन वेळ वापरले जात असेल तर ते कुठ कुठलं होऊन जाते पृथक वाचक विशेषण होते हा फरक या दोनमधला लक्षात ठेवा म्हणजे परीक्षेमध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न आल्यावर आपली अडचण होणार नाही संख्या विशेषणातला शेवटचा प्रकार आहे अनिश्चित संख्या विशेषण नावातच लपलेला आहे ज्या संख्या विशेषणाने नामाची निश्चित संख्या व्यक्त होत नाही त्या संख्या विशेषणाला अनिश्चित संख्या विशेषण म्हणतात उदाहरणार्थ खूप थोडंसं बरेच काही भरपूर ही सगळी अनिश्चित संख्या विशेषणे आहेत यातून निश्चित अर्थबोध होत नाही की किती वाक्य बघा तुमच्या लक्षात येईल सार्थक जवळ पुष्कळ खेळणी आहेत पुष्कळ म्हणजे किती माहीत आहेत काय एक्झॅक्ट नाही अनिश्चित आहेत काही मुले मैदानावर खेळत आहेत काही मुलं किती ते माहीत नाहीत काही मुलं अंदाज आहे अनिश्चित आकडा आहे मला थोडेसे दूध हवे आहे थोडेसे देणाऱ्यांना किती द्यावं तो त्यानं ठरवावं थोडंसं द्यावं आपल्याकडे मागायला येतात किंवा आपण मागायला जातो हे अनिश्चित आहेत हे अनिश्चित विशेषणाची उदाहरणे आहेत हे पाच झाले विशेषणाचे प्रकार विशेषणाचा मुख्य तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण सार्वनामिक नावातच लपलेलं आहे जेव्हा सर्वनामाचा उपयोग विशेषणाप्रमाणे होतो तेव्हा त्याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात सर्वनामाचा मी यासाठी तुम्हाला आधी म्हटलं होतं की सर्वनामाचा भाग झालेला आहे तो जर पाहिला तर हे आपल्याला समजायला सोपं जाईल उदाहरण बघा माझा माझी तुझा तुझी तो ती तिचा ही सर्व सर्वनामे आहेत आणि हे जेव्हा वाक्यामध्ये विशेषणाचं कार्य करतात तेव्हा ते सार्वनामिक विशेषणे होतात वाक्य बघा तो पक्षी गातो माझे घर सुंदर आहे तुला कोण मनुष्य भेटला या वाक्यांमध्ये बघा तो पक्षी गातो तो पक्षी गातो पण कुठला तो या ठिकाणी तो न दाखवून डालो आपण म्हणून हे सार्वनाम आहे म्हणून ते सार्वनामिक विशेषण होते माझे घर सुंदर आहे घर सुंदर आहे पण कुणाचे माझे माझे म्हटल्यावर हे सार्वनामिक विशेषण आहे कारण माझे हे सर्वनाम आहे तसंच तुला कोण मनुष्य भेटला यामध्ये कोण हे सर्वनाम आलेलं आहे मनुष्याबद्दल विचारते कुठला मनुष्य कोणता मनुष्य म्हणून हे जे सर्वनाम विशेषणासारखे येतात तेव्हा त्याला सार्वनामिक विशेषण म्हटल्या जाते विशेषणाचा चौथा मुख्य प्रकार आहे धातुसाधित विशेषण धातुसाधित शब्दाचा जेव्हा वाक्यामध्ये विशेषणासारखा उपयोग होतो तेव्हा त्याला धातुसाधित विशेषण असे म्हणतात धातुसाधित यावर आपण एक स्वतंत्र भाग घेतलेला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे धातुसाधित म्हणजे काय ते समजून घ्या उदाहरण बघा हसरी बोलकी सडलेली ही सगळी धातुसाधित नामे आहेत आणि ही जेव्हा वाक्यामध्ये विशेषणाचं कार्य करतात तेव्हा ते धातुसाधित विशेषणे होतात वाक्य बघा तुमच्या चटक्यात लक्षात येईल हसरी मुले सर्वांना आवडतात या ठिकाणी हसरी हे जे नाम आहे हे धातुसाधित नाम आहे आणि या ठिकाणी ते मुलांबद्दल विशेष माहिती सांगतात की मुलं कुठली हसरी तसंच त्याचा चेहरा बोलका वाटतो चेहरा कसा वाटतो बोलका तसंच सडलेली फळे टाकून दे फळे कोणती सडलेली आणि सडलेली हा जो शब्द आहे हा धातुसाधित शब्द आहे म्हणून या ठिकाणी ते फळाबद्दल विशेष माहिती सांगते अशा शब्दांना धातुसाधित विशेषणे असे म्हणतात तर विशेषणाचा शेवटचा प्रकार आहे अधिविशेषण व विधिविशेषण आता हे अधिविशेषण आणि विधिविशेषण काय आहे ते समजून घ्या थोडासा फरक आहे तो फरक लक्षात आला तर परीक्षेमध्ये तुम्ही कुठंच गोंधळणार नाहीत जे विशेषण वाक्यामध्ये विशेषाच्या आधी येते त्या विशेषणास अधिविशेषण म्हणतात तर जे विशेषण विशेषाच्या नंतर येते त्या विशेषणाला विधिविशेषण असे म्हणतात आता विशेष म्हणजे काय हा तुमचा प्रश्न येईल तर थोडक्यात समजून घ्या करता जे विशेषण कर्त्याच्या आधी येते ते अधिविशेषण आणि जे कर्त्याच्या नंतर येते त्याला विधिविशेषण असे म्हणतात वाक्य बघा तुमच्या चटकन लक्षात येईल शहाणी मुले शिस्तीने वागतात दुसरं वाक्य घ्या मुले शहाणी आहेत आता या दोन वाक्यामध्ये दोन विशेषणे आलेली आहेत शहाणी पहिल्या वाक्यामध्ये आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आहे तर पहिल्या वाक्यामध्ये शहाणी मुले शिस्तीने वागतात या ठिकाणी मुलांच्या आधी म्हणजे या ठिकाणी विशेष आहे मुले त्यांच्या आधी शहाणे हे विशेषण आलेलं आहे म्हणून हे झालं अधिविशेषण आणि दुसऱ्या वाक्यात मुले शहाणी आहेत मुलांनंतर या विशेषाच्या नंतर विशेषण आलेलं आहे शहाणी म्हणून दुसऱ्या वाक्यातील शहाणी हे विधिविशेषण होणार आहे हा फरक लक्षात ठेवा म्हणजे कुठल्याही परीक्षेत मग ती स्पर्धा परीक्षा का असो ना यावर प्रश्न आले तर तुम्ही गोंधळात पडणार नाहीत शब्दांच्या जातीचे हे सर्व प्रकार चांगल्या प्रकारे अभ्यासा विकारी अविकारी शब्द नाम सर्वनाम धातुसाधी देश आणि आताचा विशेषण हे सर्व भाग चांगल्या प्रकारे अभ्यासा लक्षात घ्या म्हणजेच यानंतरचा येणारा भाग म्हणजे क्रियापद तो समजायला सोपा जाईल भेटूया त्या भागात तोवर नमस्कार